विधानसभा जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झालाय, मृत्यूमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। पाकिस्तानातील श्रीमंतांनी कर वेळेवर भरावा, याशिवाय केवळ गरिबांनाच अनुदान द्यावं, आयएमएफचा कंगाल पाकिस्तानला सल्ला। भारत आणि सिंगापूरमध्ये डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील करारावर स्वाक्षरी, या कराराअंतर्गत दोन्ही देशांदरम्यान क्रॉस बॉर्डर पेमेंट कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली। जेडीयूचे संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांच्याकडून नवीन पक्षाची घोषणा, राष्ट्रीय लोक जनता दल नव्या पक्षाचं नाव। परदेशी उद्योजकांनी पुण्यात गुंतवणूक करावी असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।